प्रॉपर्टी खाली करा म्हणून घरात घुसून सामान फेकून देणे, दादागिरी करणे, महिलांना मारहाण करणे असा सीन तुम्ही कदाचित सिनेमांमध्ये यापूर्वी पाहिला असेल. मात्र औरंगाबादमध्ये खरंच असं घडलंय. एक बलाढ्य व्यक्ती एक प्रॉपर्टी विकत घेतो, ती खाली करावी यासाठी बेकायदेशीररित्या 20 ते 25 जणांना घेऊन घरात घुसतो, घरातील सामान फेकून देत पळवून नेतो आणि घरात असलेल्या महिलांना मारहाण करण्यात येते. हे घडलंय औरंगाबादच्या एका सर्वसामान्य कुटुंबासोबत. वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना आणि भाऊ शिक्षणासाठी पुण्यात असताना सलोनी डंगवाल या 22 वर्षीय तरुणीची आणि तिची आजी पुष्पा डंगवाल या दोघींना मारहाण करून पकडून ठेवण्यात आलं. एवढंच नाही तर त्यांच्या घरातील सामानही पळवून नेण्यात आलं. पोलिसांना कळू नये म्हणून दोघींचे मोबाईलसुद्धा गुंडांनी हस्तगत केले होते. मात्र वेळीच पोलीस आले आणि यापुढे होणारी दुर्घटना टळली. 15-20 लोक हमारे घर में अचानक से घुस गए. हम उनको कुछ जानते नहीं पहचानते नहीं थे. बहुत मारा पीटी भी की और गाली गलौज की हमारे साथ. फिर हमारा सामान बाहर फेंका उन्होंने. हाथ पकड़ के एक लेडी पतली पतली, उसने मेरे हाथ पकड़े, मेरे हाथ को मोड़े हैं, उसे चप्पल से मेरे यहाँ मारा है, मेरे खून निकला है, निकला घाटी में बताया हमने कल. पहा काय आहे नेमका प्रकार. औरंगाबाद शहरात खेळाडूंना 30 वर्षांपासून प्रशिक्षण देणारे राजेंद्र डंगवाल राहणार ठाकरे नगर हे घरी नसताना 15 ते 20 लोकांनी त्यांच्या घरात घुसून 79 वर्षीय आई आणि 22 वर्षीय मुलीला मारहाण केली. त्यानंतर घरातील वापराचे सर्व सामान ट्रकमध्ये भरून पळविण्याची घटना बुधवारी दुपारी 1:30 वाजता घडली. या प्रकरणी औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय. सलोनी डंगवाल यांच्या तक्रारीवरून विजय पाटील आणि त्यांच्यासोबतचे 15 ते 20 मंदी त्यांच्या घराचा इलिगल ताबा घेतला अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. त्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल केला आहे आणि तपास चालू आहे. त्याचप्रमाणे जे राजेंद्र डंगवाल आहेत हे तिथे टेनिस कोर्ट चालवतात, तर त्याच्या आजूबाजूचं जे कंपाऊंड वॉल आहे किंवा तार फेन्सिंग आहे त्याचं नुकसान केलं म्हणून अज्ञात इस्माविरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे आणि त्याची सुद्धा चौकशी चालू आहे. डंगवाल यांच्या विरोधात ही तक्रार दाखल आहे का? तिकडे तसं तक्रारीत काही नमूद करण्यात आलं का? विजय पाटील यांनी सुद्धा डंगवाल यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे, त्याची सुद्धा आपण चौकशी करत आहोत. सदरचे घर हे विजय पाटील यांनी खरेदी केलेलं आहे आणि तसा रितसर त्यांच्याकडे खरेदी खात आहे. सलोनी डंगवाल आजीसह घरी असताना बुधवारी दुपारी विजेंद्र पाटील त्याच्या मुलासह काही लोकांना घेऊन आला. त्यांनी जबरदस्तीने घरात घुसून सलोनी हिच्या 79 वर्षीय आजीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेतले. सलोनी यांनी पोलिसांना माहिती कळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत केस ओढले. या टोळीने पुढे हतबल दोघींना धाक दाखवत त्यांच्या घरातील सर्व सामान ट्रकमध्ये भरून नेले. 1:32 o'clock के बीच में कुछ 15-20 लोग हमारे घर में अचानक से घुस गए. हम उनको कुछ जानते नहीं पहचानते नहीं थे. उन्होंने सीधा आके मेरी दादी का मेरा मोबाइल छीन लिया, हमारे साथ गाली गलौज करने लग गए, हमें एक जगह बैठने को ज़बरदस्ती बिठाया. हमें हम बात करना चाहते थे, पुलिस को कॉल करना चाहते थे, काफ़ी कुछ चीज़ें पर हमें एक जगह बिठा के रखा. हमें अगर हम कहीं जा रहे थे तो हमारे कपड़े नोच रहे थे, हमारे बाल खींच रहे थे. वो बहुत मारा पीटी भी की और गाली गलौज की हमारे साथ. सलोनीच्या आजीला चपलेने मारहाण करत घरातील सोन्याचे दागिने, रोख पैशांसह कपडे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पलंग, बेड, संगणक, टेबल एका ट्रकमध्ये भरून नेण्यात आले. देखो बेटा, हम बैठे हुए थे, वो लोग हमारे घर में घुस गए हैं, एकदम घुसे हैं और हमारे पास हाथे हाथे पैर कहकर हमारा सामान बाहर फेंका. उन्होंने पूरा सामान हमारा, ये मोबाइल निकाल दिया, बच्चों के आए पैर निकाल दिए, बच्चों का सब कुछ करके कर दिया. हमारे घर में 4 TV हैं, 4 TV में से मेरे बच्चों के टेबलों में से उठा लिया. इस लड़के का पूरा रीडिंग टेबल ले लिया, हमारा डाइनिंग टेबल ले लिया, फ्रिज, वॉशिंग मशीन, हमारे कपड़े भी टप पे पड़े हुए हैं. आपको कुछ हार्म किया उन्होंने? अच्छा, बहुत उस, हाँ, मेरे हाथ पकड़ के एक लेडी पतली पतली, उसने मेरे हाथ पकड़े, मेरे हाथ को मोड़े हैं, फिर मेरे उसमें उसे चप्पल से मेरे यहाँ मारा है, मेरे खून निकला है, निकला घाटी में बताया हमने कल.
ठीक इतना हो गया। फिर मैंने उनको बोला कि तो वो तो रे बे पर वो आदमी ले आया, जो आदमी ले आया हम नाम नहीं बताएंगे उसका, उसने आकर के मेरे को बहुत बुरी तरह से उसने मेरे को बिहेव किया है। ओके। उसके लड़के ने मेरे नातने के साथ बिहेव किया है, वो हम कैसे करके बच गए वो भगवान को मालूम है। और हमारा सामान का बताओ पता नहीं है, कम से कम 20 लाख का सामान हमारा उसके ट्रक में है और कम से कम 20 लाख का ये सामान हमारा उनको कबर्ड में पड़े हुए हैं, पंखे वहाँ हैं, हमारे ये एसी वहाँ है, सब कुछ वहाँ है। और उन्होंने हमको जबरदस्ती करके धक्का मार मार के दीवार पे लगा लगा के मारा है। इसको तो कल देखो ना यहाँ, इसको अब देखो यहाँ चलेगा। अच्छा दूसरा, मैं सीनियर सिटीजन हूँ, मैं एक आर्म ऑफिसर की बीवी हूँ और आर्मी अफसर की बीवी हूँ और महारे फर्स्ट महारे मेरे हस्बैंड आर्मी अफसर हैं, हम यहाँ से रिटायर हुए हैं और तब जाके हम यहाँ रहे कम्युनिटी। सलोनीने मदतीसाठी फोन केल्यावर पोलीस आले, पोलिसांनी दोघींनाही ठाण्यात नेले, त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्या घराला कुलूप लावले। तेव्हा सलोनीनं आई वडील मुंबईला गेलेले असताना आम्ही कुठे राहायचे असा सवाल पोलिसांना केला। या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक शैलेश देशमुख करत आहेत। मात्र अशा पद्धतीनं घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरावरून सध्या निषेध होतोय। अमेय पाठक, लोकमत, औरंगाबाद।